Yes, good evening everyone. Today is 4th of March, right? And today we are going to start off with very important topic, okay, of mathematics 2. The chapter is now differentiation. बरोबर, ज्याला आपण 11th स्टँडर्ड मध्ये डेरिव्हेटिव्ह असं म्हणत होतो. बरोबर, आतापर्यंत मॅथमॅटिक्स 1 चे मॅथमॅटिकल लॉजिक आणि मॅट्रिक्स या चॅप्टर आपण कव्हर केले, त्याच्यावरती आपण मला वाटते 2 तारखेला टेस्ट पण घेतली. बरोबर, मॅथमॅटिक्स 2 मधला आपण बायनोमियल कव्हर केला होता. नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन हा चॅप्टर खूप सोपा आहे, प्रोव्हाइडेड तुम्हाला फॉर्म्युले आले पाहिजे. ओके, आणि मी नेहमी वारंवार सांगत असतो माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये, तुम्ही बघत असाल ओके किंवा माझ्या डिस्कशन मध्ये ऐकत असाल, की जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह आला तरच आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह येतो, जर तो आला तरच आपल्याला इंटिग्रेशन येतं, जर इंटिग्रेशन आलं तरच आपल्याला डेफिनेट इंटिग्रेशन येतं, हे सर्व आलं तर आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन येतं, आणि जे काही आता बोललो ते सर्व आलं तर आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन येतं. म्हणजे या पूर्ण चेनचं इंजिन कोण आहे? डिफरन्शिएशन. बरोबर, युअर डेरिव्हेटिव्ह पार्ट ऍक्ट लाईक अ इंजिन ऑफ मॅथमॅटिक्स 2. बरोबर, खूप सोपा चॅप्टर, फक्त फॉर्म्युले माहीत पाहिजे. बरोबर, आता जर तुम्ही रिकॉल केलं असेल तर 11th स्टँडर्ड मध्ये आपण या चॅप्टरला डेरिव्हेटिव्ह असं म्हणत होतो. बरोबर, तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असेल 2 मिनिटांमध्ये मी सांगतो, अँड देन वी विल कंटिन्यू. राईट, 11th मध्ये आपण टोटल 20 फॉर्म्युले लर्न केले होते. 20 कोणते होते आपण ते पण पाहूया. बरोबर, पण सगळ्यात आधी डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतो, म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि डिफरन्सिएशन याचा काय नेमकं मिनिंग आहे हे समजून घेऊयात. राईट, आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा जर आपण एक लाईन ड्रॉ केली, समजा ही लाईन मी ड्रॉ केली. बरोबर, या लाईनचं इक्वेशन काय असतं सांगा बरं, जर एखादी लाईन ओरिजिन मधून जाते त्या लाईनचं इक्वेशन असतं वाय इज इक्वल्स टू एक्स. बरोबर का? कारण ही लाईन ओरिजिन मधून चालली. राईट, जनरली अशा लाईनचं ज्या वेळेला इक्वेशन प्लॉट करायचं असतं त्यावेळी लाईनचं जनरल इक्वेशन काय असतं? वाय इज इक्वल्स टू एम एक्स प्लस सी. बरोबर, ज्यावेळी एखादी लाईन ओरिजिन मधून जाते त्यावेळी त्या लाईन मध्ये प्लस सी नसतो. हे आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन 11th मध्ये शिकलोय, की जर एखादी लाईन ओरिजिन मधून जात नसेल तर ती लाईनचं इक्वेशन वाय इक्वल टू एम एक्स प्लस सी असतं. पण ही लाईन ओरिजिन मधून जाते म्हणजे या लाईनचं इक्वेशन काय असेल तर आपलं वाय इज इक्वल्स टू एम एक्स. मग इथं जो एम आहे हा एम काय रे आपला? एम स्टँड फॉर स्लोप ऑफ दिस लाईन. बरोबर, ओके ने? आणि ज्यावेळी आपण स्लोप म्हणतो, स्लोप म्हणजेच तुमचा डेरिव्हेटिव्ह असतो एखाद्या फंक्शनचा. ज्यावेळी तुम्ही स्लोप कॅल्क्युलेट करताय याचा अर्थ तुम्ही त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करताय. बरोबर, मग आता तुम्ही हे इक्वेशन कुठलं वाय इज इक्वल टू एम एक्स इक्वेशन वाय इज इक्वल टू एक्स बरोबर कम्पेअर केलं तर इथे एम ची व्हॅल्यू किती आहे? 1. म्हणजे या केस मध्ये तुमची स्लोप ची व्हॅल्यू 1 आहे. स्लोप ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे या पर्टिक्युलर कर्वचा डेरिव्हेटिव्ह किती आहे रे? 1. मला काय म्हणायचं कळते? कन्क्लुजन लाईन एकच लक्ष ठेवायचं. आपल्याला माहिती एम म्हणजे काय असतं रे? जनरली टॅन थीटा. आणि थीटा म्हणजे काय असतो? हा इथला अँगल असतो. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून अँटी क्लॉकवाइज डिरेक्शन मध्ये ज्या कर्वनी जो काही अँगल बनवलाय त्याला आपण इन्क्लिनेशन म्हणतो. बरोबर, आणि टॅन ऑफ दॅट इन्क्लिनेशन म्हणजे असतो आपला स्लोप. बरोबर, त्या स्लोपलाच आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो, लक्षात ठेवायचं. बरोबर, म्हणजे कन्क्लुजन लाईन काय? कन्क्लुजन लाईन ही आहे की ज्यावेळी आपण डेरिव्हेटिव्ह शिकतोय, डेरिव्हेटिव्ह म्हणजेच आपण त्या पर्टिक्युलर कर्वचा स्लोप कॅल्क्युलेट करायला शिकतोय. आपण फिजिक्स मध्ये पण अशा बऱ्याचशा कॉन्सेप्ट पाहिजे. काय पाहिजे आपण फिजिक्स मध्ये? जरा आठवायचा प्रयत्न करा. आपण असं लिहितो बघा, समजा माझं डिस्प्लेसमेंट आहे एक्स. या डिस्प्लेसमेंटला जर मी विथ रिस्पेक्ट टू टाइम डिफरेन्शिएट केलं, बरोबर, तर आपल्याला काय मिळतं रे? आपल्याला मिळते व्हेलॉसिटी. बरोबर का नाही? ज्याला आपण व्ही ने इंडिकेट करतो. या व्हेलॉसिटीला विथ रिस्पेक्ट टू टाइम जर मी डिफरन्शिएट केलं तर मला काय मिळतं रे? ऍक्सिलरेशन मिळतं. बरोबर का नाही? विथ रिस्पेक्ट टू टाइम डिफरन्शिएट करतोय म्हणजे काय करतोय आपण? थोडक्यात स्लोप. स्लोपचा फॉर्म्युला आपण काय कशाने इंडिकेट करतो? स्लोपला एम ने इंडिकेट करतो. स्लोपला आपण जनरली असं लिहू शकतो का रे? वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. बरोबर का नाही? 2-point फॉर्म ज्यावेळी आपण असं लिहितो ना. बरोबर का नाही? म्हणजे ज्यावेळी स्लोप असतो, स्लोपला आपण काय लिहितो बघा, चेंज इन वाय. आधी वाय किती होता? समजा आधी वाय 10 होता, नंतर माझा वाय 20 झाला, म्हणजे वाय मध्ये चेंज झाला. तर या चेंज इन वाय ला आपण डी वाय असं म्हणूयात, आणि चेंज इन एक्स ला आपण काय म्हणूयात? डी एक्स म्हणूयात. मग ज्यावेळी मी इथे म्हणतोय ना की ऍक्सिलरेशन, ऍक्सिलरेशन म्हणजे काय? चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे काय? ज्यावेळी मी गाडी चालवते, बरोबर, गाडी चालवताना ज्यावेळी आपण हे ऍक्सिलरेटर वाढवतो, बघा ऍक्सिलरेटर, ऍक्सिलरेटर वाढवतो म्हणजे काय? आपला जो स्पीडोमीटर आहे, स्पीडोमीटर वरती आपल्याला स्पीड दिसतो, तो स्पीड वाढतोय
समजा एका ठिकाणी तुम्ही चाललाय, समजा इथून मला जायचंय लोणीमध्ये उदाहरणार्थ, तर मी काय करतोय 50 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने चालतो. जर मी माझा स्पीड वाढवला बरोबर, समजा मी 80 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने गेलो, याचा अर्थ काय, मी व्हेलॉसिटी मध्ये चेंज केला, व्हेलॉसिटी मध्ये चेंज झाला की टाइम मध्ये पण चेंज होणार का, कारण मी लवकर पोहोचणार आहे. म्हणजेच आपण काय म्हणतोय, आपण ऍक्सिलरेटर वाढवतोय, आपण ऍक्सिलरेशन वाढवतोय. म्हणजे चेंज इन वन क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू अदर क्वांटिटी म्हणजे पण डेरिव्हेटिव्ह असतो. सो एखाद्या कर्वचा स्लोप फाइंड आउट करणं म्हणजे डेरिव्हेटिव्ह, आणि एखाद्या क्वांटिटी मध्ये चेंज झाला विथ रिस्पेक्ट टू अदर क्वांटिटी म्हणजे पण त्याला डेरिव्हेटिव्ह म्हणायचं. कळालं नक्की? आणि डेरिव्हेटिव्ह काढायची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला डिफरेन्सिएशन असं म्हणतात. आपण शिकणार डेरिव्हेटिव्ह आहे, पण डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायची जी प्रोसेस आहे त्याला आपण डिफरेन्सिएशन म्हणतोय. 11th स्टँडर्ड मध्ये आपण एक प्रिन्सिपल शिकलो होतो, फर्स्ट प्रिन्सिपल मेथड. त्या मेथडनी पण आपण डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला होता बरोबर, पण आता आपल्याला फर्स्ट प्रिन्सिपल मेथड शिकायचा नाहीये बरोबर. फक्त फॉर्म्युला माहित असणे एक्सपेक्टेड आहे, कदाचित सीईटी साठी तो उपयोगाला येईल नाहीच, पण तरी माहित असणे एक्सपेक्टेड आहे बरोबर. आता आपण टोटल 11th मध्ये असताना 20 फॉर्म्युले लर्न केले होते बरोबर. आता ते 20 फॉर्म्युले कोणते कोणते होते जर आपण अनुभवायचा प्रयत्न करूया. आपण 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह लिहिले होते बरोबर. काय 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणते कोणते आपले? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. या 6 जणांचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहेत. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी लवकरात लवकर हे फॉर्म्युले लिटरली रट्टा मार, ओके, रोज म्हणून 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 ऑटोमॅटिकली ते फॉर्म्युले येतील. जर फॉर्म्युले सुरुवातीच्या 2-3 दिवसांमध्ये लर्न झाले नाहीत राजांनो, 1 महिना फक्त येणे बसणे ऐकणे निघून जाणे असं होईल, तसं नको व्हायला. त्यामुळं ऐकलं का तुम्ही? रिॲक्शनच देत नाही राहत, तुम्ही हो नाही काहीतरी म्हणायचं असतं. ऐकलं का? 2 दिवसांमध्ये फॉर्म्युले लर्न करायचे, ठीक आहे. चला 6 ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले लर्न केले आपण. कोणते कोणते होते आपण पटकन शिकूया. सगळ्यात पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स बरोबर काय, याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे आपला? कॉस ऑफ एक्स. सर्वांना हे माहित आहे बरोबर, ठीक आहे. दुसरा डेरिव्हेटिव्ह कुठला होता आपला? डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे? साइन एक्स. व्हेरी गुड. तिसरा फंक्शन कुठलं होतं आपलं? टॅन एक्स बरोबर. तर टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो आपला? सेक्स स्क्वेअर एक्स बरोबर. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स. हे सगळे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे का? इथं एक्स आहे, इथं एक्स आहे. इथं जर वाय असेल तर फॉर्म्युला चेंज होईल. मी सांगेन काय येतो, आधी आपण 11th बद्दल डिस्कस करूया. नंतर आपण पाहिलं काय, कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह पाहिला. मी तुम्हाला सांगितले की ज्या ज्या फंक्शनची सुरुवात सी ने होते बरोबर का नाही, त्याचा डेरिव्हेटिव्ह नेहमी काय असतो रे? नेगेटिव्ह असतो. आता या केसमध्ये बघा, कॉट, कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कॉट सी ने सुरुवात झाली, डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला. नंतर आपण पाहिलं डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स बरोबर. सांगा बरं डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स काय असतो? व्हेरी गुड, इट इज सेक एक्स इंटू टॅन एक्स. नंतर आपण लास्ट मध्ये पाहिलं डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक ऑफ एक्स बरोबर. आता पुन्हा सी ने सुरुवात झाली म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह मायनस असणार. काय असतं इथं? मायनस कोसेक एक्स इंटू कॉट ऑफ एक्स बरोबर. हो की नाही? ठीक आहे. चला आता या फॉर्म्युलांना मी कन्वर्ट करतोय 12th च्या फॉर्म्युला. आपल्याला हे फॉर्म्युले माहिती आहेत ना? साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स, सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स बरोबर. इथं होता एक्स. आता हेच फॉर्म्युले 12वीमध्ये कसे बदलतील बघा. आता मी काय करतोय बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ एफ ऑफ एक्स बरोबर. तिथे मी एक्स नाही लिहिला, तिथे काय लिहिलं मी? एफ ऑफ एक्स. आता एफ ऑफ एक्स म्हणजे काय असतं? फंक्शन असतं. मग आता किती फंक्शन आहेत आपल्याकडे? आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, आपल्याकडे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, आपल्याकडे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. हे तीनच फंक्शन दिलेले असतात, ट्रिग्नोमेट्री, लॉगॅरिथमिक, काय बोललो, एक्सपोनेन्शियल आणि अल्जेब्रिक फंक्शन. अल्जेब्रिक पण असतं ना. मग आता मला काय करायचं? साइन ऑफ एफ ऑफ एक्स. उदाहरणार्थ ज्या मी म्हणतो ट्रिग्नोमेट्री, आधी फंक्शनचे टाईप बघूयात आपण पटकन 2 मिनिटांमध्ये. फंक्शनचे कोणते कोणते टाईप असतात बघा बरं. सगळ्यात पहिला टाईप म्हणतोय मी अल्जेब्रिक फंक्शन बरोबर. सगळं तुम्हाला लिहून दाखवतो मी काय असतं. दुसरं असतं समजा आपलं लॉगॅरिथमिक फंक्शन, तिसरं म्हणूयात आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि लास्टला कुठलं सांगितलं मी?
लास्ट ला सांगितलं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. आपण एवढ्याबद्दलच बोलले जाते राईट. मग ज्यावेळी मी म्हणतोय साईन ऑफ एफ ऑफ एक्स, समजा ते फंक्शन अल्जेब्रिक असत तर याला मी कसं लिहिलं असतं बघा, साईन ऑफ टू एक्स असं लिहू शकतो का रे मी. टू एक्स हे अल्जेब्रा आहे. किंवा मी त्याला काय लिहू शकतो, साईन ऑफ एक्स स्क्वेअर असं पण म्हणू शकतो. किंवा मी असं म्हणू शकतो का रे साईन ऑफ कसं रे एक्स क्यूब मायनस टू एक्स. हे सगळं अल्जेब्रा आहे. म्हणजे या साईन बरोबर जे फंक्शन आहे ते फंक्शन कोणतं आहे, अल्जेब्रिक फंक्शन आहे. मग साईन ऑफ टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय हे मला कॅल्क्युलेट करायला विचारता येते. साईन ऑफ एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय मला हे कदाचित ते कॅल्क्युलेट करायला विचारताय. मला काय म्हणायचं कळतंय ना, आतापर्यंत आपण फक्त काय लिहिलं होतं साईन एक्स, म्हणजे हा जो एक्स होता हा कुठला फंक्शन होता रे, अल्जेब्रिक फंक्शन होता. पण या अल्जेब्राचं आता आपल्याला ट्वेल्थ मध्ये थोडस मॉडिफिकेशन करायचंय. फक्त एक्स नाही लिहायचं, एक्सच्या ठिकाणी टू एक्स असेल, थ्री एक्स असेल, एक्स क्यूब असेल, एक्स क्यूब मायनस टू एक्स काही पण असेल, पण अल्जेब्रा असणार तिथं. आता कम्प्लीट अल्जेब्रिक फंक्शन तिथं असू शकतं. आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह काय हे लर्न करायचंय. दुसरं कुठलंय, लॉगॅरिथमिक फंक्शन. मग आता लॉगॅरिथमिक फंक्शनला कसं लिहू शकतो रे मला सांगा, कॅन आय राईट दिस ॲज साईन ऑफ लॉग एक्स, बरोबर का रे. म्हणजे साईन फंक्शन बरोबर आतमध्ये जे फंक्शन आलं ते कुठलं आलं रे, आता लॉगॅरिथमिक फंक्शन. आजपर्यंत मला साईन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा हे माहित होतं, पण आता विचारले काय साईन ऑफ लॉग एक्स, म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन तिथे आलं. नंतर कुठले, एक्सपोनेन्शियल, ते म्हणजे की साईन ऑफ ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह मला कॅल्क्युलेट करून दाखवा. किंवा ते म्हणते साईन ऑफ ए रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून दाखवा. इलेव्हन्थ मध्ये फक्त आपण साईन एक्स म्हणजे अल्जेब्रा शिकलो, फक्त साईन बरोबर अल्जेब्रिक फंक्शन शिकलो, पण आता ट्वेल्थ मध्ये त्या साईन बरोबर कुठलेही फंक्शन असू शकते यापैकी. आणि लास्टला काय ट्रिग्नॉमेट्री, म्हणजे काय म्हणतील ते साईन ऑफ साईन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून दाखव, कळते का. किंवा साईन ऑफ टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून दाखव, साईन ऑफ कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून दाखव, ते काही पण म्हणतील. आपल्याला ते सगळे डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून दाखवत आणि एकदम सिंपल आहे, काय नाही, निव्वळ टाइम पासून, बरोबर. आता हे कळालं का सगळ्यांना की आता ट्वेल्थ मध्ये आपल्याला शिकायचंय काय नेमकं, राईट. चला तर आता आपण काय करूया, या साईन ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून बघूया. आपल्याला फंक्शन तर कळले कोणते फंक्शन असतात, बरोबर. चला मग साईन ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करू. मला फक्त एकच सांगा, साईन एक्स चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे का, मग साईन ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह येणार तुम्हाला. साईन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे, बघा मला आपण लिहिले हे बघा, इथं काय होतं एक्स, त्याच्या बरोबर पुढे काय आलं रे एक्स, साईन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. म्हणून साईन ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार रे, कॉस ऑफ एफ ऑफ एक्स, बरोबर आहे का रे. पण तुम्ही म्हणाले तर लई सोपं झालं, म्हणजे काय अवघड आहे, पण एवढं सोपं नाही. साईन ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आला, कॉस ऑफ एफ ऑफ एक्स, पुढे काय करायचं इन टू, नेहमी लक्षात ठेवायचं डीएम, नेहमी डीएम करणे. मी इंस्टाग्राम बद्दल बोलत नाही, डीएम म्हणजे डेरिव्हेटिव्ह असला की मल्टीप्लाय करायचं हे लक्षात ठेवा, ओके. डीएम हे लक्षात ठेवायला पण सोपे. आणि ज्यावेळी तुम्हाला इंटिग्रेशन सांगितलं म्हणणं तुम्हाला आयडी कार्ड बरोबर ठेवत चाला, म्हणजे काय इंटिग्रेशन असलं की डिवाइड करायचं. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एकमेकांच्या अपोजिट आहेत, खुन्नस येते. जसं आपल्याकडं आदिती आणि आपल्याकडं कोण सोहम आहेत तसे, हो की नाही, एक डेरिव्हेटिव्ह येते एक इंटिग्रेशन आहे, तशा टाईप मध्ये. कन्क्लुजन लाईन काय की ज्या ज्या वेळी आपण डेरिव्हेटिव्ह लक्षात म्हणजे शिकतोय त्या डीएम हा वर्ड लक्षात ठेवायचा, बरोबर. डेरिव्हेटिव्ह असतं की पुढे मल्टिप्लाय करायचं. आता कुणी मल्टिप्लाय करायचं रे, इथं जो एफ ऑफ एक्स आहे त्या एफ ऑफ एक्स च्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचं, म्हणजे इथे काय येणार इन टू एफ डॅश ऑफ एक्स, म्हणजे इथं जो एफ ऑफ एक्स आहे ना त्याचा डेरिव्हेटिव्ह. एफ डॅश ऑफ एक्स आपण असं पण लिहू शकतो कसं रे, कॉस ऑफ एफ ऑफ एक्स इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, आपण असं पण लिहू शकतो. एफ डॅश एक्स म्हणजे पण डेरिव्हेटिव्ह झाला, डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे पण डेरिव्हेटिव्ह झाला. ज्या मी एफ डबल डॅश म्हणतो तरी सेकंड डेरिव्हेटिव्ह असतो, ते हळूहळू जाऊ सोपे का रे. नक्की साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस एक्स. मग साईन ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस ऑफ एफ ऑफ एक्स इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, बस संपला फॉर्म. जर हे कळालं पुढचे सहा आता ऑटोमॅटिकली येतील, पुढचे पाच, बरोबर. आपण चेक करून बघूया आपल्याला येते का. समजा मी म्हणलं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स सांगा मला काय, बरोबर. आता मला सांगा कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती का रे, माहिती काय असतो, मायनस साईन एक्स. मग इथे काय लिहिले, मायनस साईन ऑफ एफ ऑफ एक्स इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, झाला फॉर्म्युला. हे जे आहे ना इन टू डेरिव्हेटिव्ह, हे प्रत्येक ठिकाणी फक्त इथं जो एफ ऑफ एक्स आहे त्या एफ ऑफ एक्स च्या डेरिव्हेटिव्ह ने मल्टिप्लाय करायचं का,
डीएम. आलं का लक्षात? नक्की. चला मग आता तिसरा फॉर्म्युला तुम्ही सांगा मला. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय लिहिलेलं सांगा बरं. आधी टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह सांगा काय असतो मला. सेक स्क्वेअर एक्स. मग टॅन ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येईल. सेक स्क्वेअर ऑफ एफ ऑफ एक्स इंटू अवघड आहे का. खूप अवघड आहे अजिबात नाही. ते आपण अप्लाय पण करून बघूया. आज मी ट्रिग्नॉमेट्रीचे क्वेश्चन घेतो. खरं तर आधी अल्जेब्रा घेतलं पाहिजे पण ठीक आहे इट्स ओके काही फरक पडत नाही. इथेपर्यंत क्लिअर आहे. फंक्शन कोणते कोणते असतात लक्षात आलं का. आपण याला सिक्वेन्स पण लक्षात ठेवू. आधी अल्जेब्रा ए नंतर एक्सपोनेन्शियल नंतर काय एल आणि नंतर टी म्हणजे काय ए एल टी. किंवा आपण एक काम करू ना आल्ट बटन असतं बघा आल्ट कीबोर्ड वरती आल्ट ई आपण असं लक्षात ठेवू. अल्जेब्रिक लॉगेरिथमिक ट्रिग्नॉमेट्रिक एक्सपोनेन्शियल हेच फंक्शन असतं बरोबर. ते फंक्शन आपल्याला माहित असणं एक्सपेक्टेड आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का. नक्की. चला तीन तर फॉर्म्युले लिहिले मी बरोबर. म्हणजे आता तुमचे किती फॉर्म्युले लर्न झाले. इलेव्हन्थ मधले 20 आणि हे 3 म्हणजे किती झालेले 23. म्हणजे इलेव्हनचे फॉर्म्युले तुम्हाला आले की ट्वेल्थचे ऑटोमॅटिकली येणार. हे गोष्ट फक्त सांगायची राहिली. या चॅप्टरचा वेटेज बघा मी ते लिहून ठेवले बोर्ड मध्ये 8 to 9 मार्क्सचा या चॅप्टरचा वेटेज असणार आहे. त्यामध्ये 4 मार्क्स हे थेरम कंपल्सरी असणार. म्हणजे अभ्यास किती करायचा फक्त 4 मार्क्स. आणि त्या 4 मार्क्ससाठी हा पूर्ण 1 महिना शिकायचा. आणि ते थेरम कुठलं यावर्षी येणार तुम्हाला हेही सांगू शकतो मी. यावर्षी हे जे थेरम करा पण ते कसं आपण हळूहळू जाऊ. ओके चालत पुढे जाऊया. टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह लिहिला आता याच्या पुढचा काय असतो रे सांगा. कॉट एक्स. चालत आपण याला नंबरिंग करूया. दिस इज माय फॉर्म्युला नंबर 1, 2, 3 बरोबर. दिस इज फॉर्म्युला नंबर 4 ठीक आहे. काय लिहिले डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स बरोबर आहे का. नाही चला आता कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे. कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह थांबा जाणार आहे. कॉट एक्स डेरिव्हेटिव्ह किती होता. मायनस कोसेक स्क्वेअर एक्स बरोबर. हर्षल जर कॉट एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स होता तर आता तू सांग मला कॉट ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे. कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू बरोबर आहे. एफ एक्स नाही म्हणायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स असं म्हणायचं. काय नक्की शुअर. प्लीज सिट डाऊन बसा खाली. चला नेक्स्ट फिफ्थ फॉर्म्युला. फिफ्थ फॉर्म्युला आहे आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक ऑफ एफ ऑफ एक्स बरोबर. आता इथे चेक करा. सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो आपला. सेक एक्स इंटू टॅन एक्स बरोबर. कारण सेक ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येईल सांग. सेक सेक्स नाही करायचं रे. बायोलॉजी नाही आपले मॅथमॅटिक्स आहे. हा पुन्हा पुन्हा नीट. ते काय माहिती काय कोणता प्रॉब्लेम होतो काय माहिती. हा सेक ऑफ एफ ऑफ एक्स इंटू टॅन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स बरोबर आहे. इथपर्यंत ठीक आहे व्हेरी गुड. बस खाली नाही तर घरी कधी फॉर्म्युला कानामध्ये हेडफोन टाकून ऐकतो. सेक एक्स सेक एक्स सेक एक्स सेक एक्स बाहेर जे ऍक्टर पोरग काय बोलते. घरच्यांना टेन्शन द्यायचं नाही ना. हा एवढा काही इंटरेस्ट घ्यायला लागलाय. असं घरच्यांना टेन्शन देऊ नका. चला नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक ऑफ एफ ऑफ एक्स बरोबर. चला जोक्स आपण इथे लक्ष द्या. हे रेकॉर्डिंग टाकणार. चला एनिवेज कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो. कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स बर. श्रावणी मॅडम सांगू शकाल काय बघा. तुमच्या समोर आहे सगळा कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह तुमच्या समोर आहे. मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. तर कोसेक एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा. मायनस इथं काय बघ सांग. मायनस कोसेक एफ ऑफ एक्स इंटू कॉट एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. मॅथमॅटिक्स व्यवस्थित म्हणायचं. सेक एक्स पण दिसतं कॉट पण दिसतं. हर्षल व्यवस्थित जास्त एक्साइटमेंट मध्ये नाही. क्लिअर शब्द वाचायचे. मायनस कोसेक एफ ऑफ एक्स इंटू कॉट ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह चालेल का. एनिवे चालते एवढं. इट्स ओके. काय आले सहा फॉर्म्युले. आता या सहा फॉर्म्युल्यांवरती मला क्वेश्चन सॉल्व करायचे. क्लिअर.
पण आता डायरेक्टली एक्झाम्पल कडे जाईपर्यंत आपण आधी सगळे फॉर्म्युले एकदा आपल्या डोळ्यासमोर आणूयात, नंतर आपण याला सॉल्व्ह करूया. ठीक आहे, ट्वेल्थचे सहा ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युले तर आता आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे का? आपण लिहून ठेवले होते की सहा ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युले आता आपल्याला माहिती आहे. हे ट्वेल्थचे फॉर्म्युले झाले. आता पुन्हा एकदा आपण इलेव्हनचा फॉर्म्युला आठवायचा प्रयत्न करूया. आपण आधी ट्रिग्नॉमेट्रिक लिहिले, आता आपण अल्जेब्रिक कोणते कोणते फंक्शन होते ते बघूया. राईट, अल्जेब्रिक जे आपण इलेव्हन्थ मध्ये पाहिले, राईट, कोणते कोणते होते रे इलेव्हन्थ मध्ये सांगा बरं. सगळ्यात पहिल्यांदा होता डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट. किती असतो रे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह? झिरो. बरोबर, काय कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह? झिरो असं मी तुम्हाला सांगितलं. ज्यावेळी आपण फर्स्ट स्टँडर्ड मध्ये होतो त्यावेळी 1+1 2 होत, बरोबर. आता मी 12th स्टँडर्ड मध्ये आलो, बरोबर. 12th स्टँडर्ड मध्ये आल्यानंतर आपला टाइम चेंज झाला, बरोबर. टाइम चेंज झाला पण वरची क्वांटिटी चेंज झाली का? वरची क्वांटिटी तशीच राहिली. म्हणजे वरच्या क्वांटिटी मध्ये काही चेंज नाही, ती क्वांटिटी चेंज इन दॅट क्वांटिटी झिरो. त्या क्वांटिटी मध्ये चेंज झाला नाही म्हणून कुठल्याही कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो रे? झिरो. इथपर्यंत क्लिअर आहे? चला, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट हा झाला झिरो. नेक्स्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स आपण कॅल्क्युलेट केलता बघा, किती असतो रे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स? 1 का? डीएक्स अपॉन डीएक्स किती असणार रे? वरती पण डीएक्स आहे, खाली पण डीएक्स आहे, आपला डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे? 1. ठीक आहे, चला. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर पण आपण लिहिला होता बघा, बरोबर. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे? 1. तो डेरिव्हेटिव्ह लिहायच्या आधी आपण हा फॉर्म्युला लिहू. कुठला? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन. एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? n·1, बरोबर आहे का? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, राईट. याच फॉर्म्युल्यावरून आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर लिहू शकतो, बरोबर. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर किती असतो रे? 2x. इथं डिराईव्ह करण्यापेक्षा आपण लक्षातच ठेवलं की एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हा 2x असतो. त्यानंतर आपण अजून एक फॉर्म्युला पाहिला, कुठला रे? डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो रे? 1/√x, बरोबर. हे सगळे इलेव्हन्थ मधलेच फॉर्म्युले सांगतो आम्ही. त्यानंतर आपण फॉर्म्युला पाहिला, कुठला रे? डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x. 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? -1/x2. हे लर्नच केले आपण. अजून काय राहिले का आपल्या फॉर्म्युला बुक मध्ये? बघा बरं, अल्जेब्राचे अजून काही कुठले फॉर्म्युले राहिले का? नाही. म्हणजे सहा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होते आणि हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6 सहा अल्जेब्रिक होते, बरोबर. सहा ट्रिग्नोमेट्री, सहा अल्जेब्रिक. आता या अल्जेब्रिक 11 स्टँडर्डच्या क्वेश्चन्सला आपण 12th मध्ये कन्व्हर्ट करूया. ठीक आहे, चला. आता इथे काय करणार मी? 12th अल्जेब्रिक डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युला, बरोबर. ठीक आहे, कॉन्स्टंट काही असू द्या, काही पण असू द्या कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह नेहमी किती असणार? झिरो असणार. नंतर असणार डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह पण नेहमी किती असणार आहे? 1. नंतर काय होतं बघा बरं आपल्याकडं? एक्स रेस टू एन. आता या एक्सचे ऐवजी काय होते बघा. ठीक आहे, आधी आपण काय करूया, त्याला एफ ऑफ एक्स पण लिहू शकतो आपण. एक्स होता ना आपला तिकडं, तिथे काय करतोय मी? एफ ऑफ एक्स, बरोबर. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स काय असतो रे तो? एफ डॅश ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स. आपण असं लिहिण्याऐवजी आपण एफ डॅश ऑफ एक्स पण लिहू शकतो. ठीक आहे, नंतरचा फॉर्म्युला काय बघा? एक्स रेस टू एन. त्याच्याऐवजी मी काय लिहिणार आता? डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स रेज टू एन. याचा फॉर्म्युला मला लिहायचा आहे, बरोबर. आता एक्स रेज टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय होता आपला? एन इंटू एक्स रेज टू एन मायनस वन. म्हणजे जिथं जिथे एक्स आहे त्या एक्सच्या ऐवजी आता काय करायचे? एफ ऑफ एक्स टाकायचे. तुम्हाला इलेव्हन मध्ये फंक्शन नावाचा चॅप्टर होता बघा, तोच फंक्शन मी आता शिकवते अल्टिमेटली. फक्त एक्स ला एफ ऑफ एक्स ने रिप्लेस करायचं. म्हणजे माझा फॉर्म्युला काय बघा? एन इंटू एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस वन इन टू काय येईल रे? डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. याला विसरायचंच नाही, याला विसरायचंच नाही, त्याला बरोबर घेऊन जायचं नेहमी. ओके, नाही चालेल. नेक्स्ट फॉर्म्युला कुठला आहे रे? एक्स स्क्वेअर. इथं काय डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर समजा मला कॅल्क्युलेट करायचा आहे. ऍक्च्युली हा इथूनच येणार आहे. काय येईल रे तो सांगा? थांबा, हा फॉर्म्युला मी मुद्दा लिहून देत नाही का, कारण हा फॉर्म्युला वापरता येईल. हा फॉर्म्युला वापरता आला ना ऑटोमॅटिकली तो येईल. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह माहिती ना आपल्याला, आपण तो पण कॅल्क्युलेट करू शकतो. काय येईल? 2 × f(x)⁻²⁻¹ इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ किती येईल? एफ ऑफ एक्स. असं लक्षात ठेवा, कन्फ्युजन नको, हा लक्षात ठेवा, राईट. नंतरचा फॉर्म्युला कुठला आपला? रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह, बरोबर. आता रूट एक्स ऐवजी काय लिहिणार सांगा बरं मी? डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ एफ ऑफ एक्स, बरोबर.
एक्स ला फक्त एफ ऑफ एक्स ने रिप्लेस केलं. रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/2 रूट एक्स. मग रूट ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय? 1/2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. बस जिथं एक्स आहे त्या एक्स ला फक्त एफ ऑफ एक्स ने रिप्लेस करायचं आणि डीएम म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ. डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लाय करायचं. कुणी मल्टिप्लाय करायचं? इथं जो एफ ऑफ एक्स आहे त्या एफ ऑफ एक्स च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. हे कळते का रे नक्की? शुअर? ज्यांना फॉर्म्युले माहिती आहे त्यांना कदाचित केस सुद्धा टफ वाटेल, पण इट्स ऍब्सोल्युटली इझी प्रोव्हाइडेड यू शुड नो फॉर ऑल द फॉर्म्युले. लर्न करा. ज्यांना अजूनही माहित नाही त्यांनी सुद्धा वैष्णवी फॉर्म्युले लर्न झाले पाहिजेत लवकरात लवकर. नाही येतात? ग्रेट. चला नेक्स्ट. आता कुठला रे? 1/x चा डेरिव्हेटिव्ह. इथे काय लिहितोय मी? डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/f(x) याचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. बरोबर. काय लिहितो? -1/f(x) चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). बरोबर आहे काय? हे लक्षात ठेवायची पण गरज नाही, काही गरज नाही. जर एक्स आला ना तर मला आपण ठीक आहे सर आपण लिहिलंच आहे ना तर देऊन राहू दे. म्हणजे 6 ट्रिग्नोमेट्रीचे झाले, 6 अल्जेब्राचे झाले. कळाल नक्की? शुअर? 100%. मग आता याच्या पुढचं जे फंक्शन होतं ते कुठलं तरी आपलं लॉगॅरिथमिक फंक्शन. बरोबर. चेक करा, 11th मध्ये होतं आपल्याकडं लॉगॅरिथमिक. आता एकच लॉगॅरिथमिक फंक्शन होतं ना आपल्याकडं, कोणतं रे? लॉग. बरोबर. म्हणजे काय होतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. जर मला कोणी विचारला तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असा झाले? 1/x. बरोबर. आता यालाच जर मी 12th मध्ये कन्वर्ट केलं, 12th लॉगॅरिथमिक काय येईल कोण सांगू शकेल मला? 12th मध्ये माझा लॉगॅरिथमिकचा फॉर्म्युला काय बनेल? साहित्य विल यू गिव्ह अ ट्राय? डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एफ ऑफ एक्स बरोबर इज इक्वल टू काय येईल? 1/f(x) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. बस दॅट्स इट. जर लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x आहे तर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय? 1/f(x) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. दॅट्स इट. काय झालं? 6 ट्रिग्नोमेट्री, 6 अल्जेब्रा, 1 एक्सपोनेन्शियल झालं. बरोबर. म्हणजे किती झाले टोटल? 13 झाले. आता 2 नाही 1 लॉगॅरिथमिक झालं, आता 2 एक्सपोनेन्शियल. म्हणजे 6 × 12 नाही, हे 13 झाले. राईट. आता काय करूया? एक्सपोनेन्शियल फंक्शन. 11th मध्ये कोणते कोणते एक्सपोनेन्शियल फंक्शन होते आपण आठवू. 2 होते एक्सपोनेन्शियल. कोणते होते सांगा? व्हेरी गुड. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स काय होतं रे? ई रेस टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स असतो. बरोबर. खर तर ई रेस टू एक्स इंटू लॉग ई असतं, पण त्या लॉग ई चा आन्सर 1 असतो म्हणून आपण त्याला ई रेस टू एक्स लिहितो. आणि अजून एक असतं डेरिव्हेटिव्ह ऑफ, सांगा बरं बोलत? येस. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. इथं काय होतं? लॉग ई. त्या लॉग ई चा आन्सर 1 असतं म्हणून ई रेस टू एक्स ठेवला आपण. आता काय करूया? याला 12th मध्ये कन्वर्ट करूया. राईट. सो लेट्स राईट 12th एक्सपोनेन्शियल. ठीक आहे. चला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ, इथे काय लिहिले बघा? ई रेस टू एफ ऑफ एक्स. बरोबर. लिहावडे काय लिहिले? ई रेस टू एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह हे नाही विसरायचं, त्याला बरोबर घेऊन चालायचं. शॉपिंग करताना कशा तुम्ही छान पैकी परत घेऊन जाताय तसं हे घेऊनच चालायचं. बरोबर. ओके. नाही डन. चला लास्ट वाला कुठला राहिला? डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एफ ऑफ एक्स. हा, आता मला याचा आन्सर कोण देते पाहिजे. येस राज. ए रेस टू एफ ऑफ एक्स लॉग एफ ऑफ एक्स. चुकला. लॉग ए. इथे एक्स आहे का रे? इथे एक्स आहे का? जिथं एक्स आहे फक्त त्या एक्स ला रिप्लेस करायचं ना. म्हणजे इथं एक्स होता त्या एक्स ला एफ ऑफ एक्स रिप्लेस करा. लॉग ए ला ए ला कसा हात लावायचा? मला माहिती पोर इथं चूक करणार म्हणजे काय झाली का नाही चूक? हा, पुढे काय येईल? इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे 6 ट्रिग्नोमेट्री, 6 अल्जेब्रा, 12 1 लॉगॅरिथमिक, 13 आणि 2 एक्सपोनेन्शियल, 15. ओके. नाही झाले. आणि नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ यू प्लस वी तुम्हाला माहितीच आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस वी माहितीच आहे, यू इंटू वी माहिती आहे आणि यू अपॉन वी पण माहिती आहे.
म्हणजे टोटल 19 फॉर्म्युले आहेत. एक विसावा कुठला घेतला फर्स्ट प्रिन्सिपल मेथड, ते बारावी गेले, म्हणजे 19 फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. ते 19 फॉर्म्युले आले पूर्ण डेरिव्हेटिव्ह आला. कळालं नक्की? शुअर? फर्स्ट प्रिन्सिपल मेथडचा 12वी मध्ये काहीही संबंध नाही. असेल तर निव्वळ योगायोग समजावा. कळालं नक्की? शुअर 100%? हे फॉर्म्युले सरांच्या लक्षात आले. हे फॉर्म्युले पूर्ण म्हणजे डेरिव्हेटिव्हचं तुमचं भवितव्य आहे. हे फॉर्म्युले क्लिअर आहे नक्की? चल डन.